हॅलो फ्रेंड्स, तुमचं परत एकदा स्वागत आहे माझ्या चॅनल मराठी तडकामध्ये। आज आपण बनवणार आहोत ओल्या लाल मिरचीचा ठेचा। विदर्भात याला वराडी ठेचा पण म्हणतात आणि हा खूप टेस्टी होतो। जर तुम्हाला तिखट खायची खूप आवड असेल तर तुम्ही हा बनवून ठेवू शकता आणि खाऊ शकता। जवळजवळ हा एक महिना फ्रीजमध्ये आरामात टिकतो। जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। इथं मी 20 ते 25 ओल्या ज्या तिखट असल्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, ह्या तिखट असतात। मी 1 लिंबाचा रस घेतलेला आहे, 1 चमचा भाजलेले जिरा पावडर घेतलेला आहे, मीठ चवीनुसार, आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मी। तर सगळ्यात पहिले आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपले लाल मिरच्या आणि त्यामध्ये लसणाच्या जे 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या त्या मीठ चवीनुसार आणि भाजलेली जिरे पावडर घालून, ही जराशी बारीक वाटायची नाही आहे, मोठं मोठं वाटून घ्यायचं आहे आपल्याला। याला थोडंसं फिरवून घेणार आहोत आपण। हे बघा, मी हे वाटून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता मी जास्त बारीक वाटलेलं नाही। आता याला आपल्याला परतायचं आहे। ते आता आपण या ठेचायला तडका देणार आहोत आणि थोडंसं परतून घेणार आहोत तेलावर। तर त्यासाठी मी गॅसवर कढाई ठेवली आहे। कढाई छान गरम झाली की त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घातलेलं आहे। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला। तेल छान गरम झालं की त्यामध्ये मी जी लाल मिरची वाटून घेतली होती मिक्सरला ती घालणार आहे आणि याला आपल्याला 2 ते 3 मिनटं छान परतवून घ्यायचं आहे। जे जोपर्यंत परतायचं आहे आपल्याला तो, जेणेकरून त्या मिरचीमधला जो मॉइश्चर आहे ते पूर्ण कमी झालं पाहिजे, कारण आपण हा ठेचा 1 महिना स्टोअर करून ठेवणार आहोत। तर हा एकदम टेस्टी बनतो, तुम्ही बघू शकता। हे मी आता 3 ते 4 मिनटं परतून घेतलेलं आहे। आता मी गॅस बंद करणार आहे आणि हे थंड करून घेणार आहे। थंड झाल्यानंतर आपण यामध्ये लिंबाचा रस घालणार आहोत। तर आता मी हे 5 ते 10 मिनटं थंड होऊ देते। हे बघा फ्रेंड्स, आपलं ठेचा आता एकदम थंड झालेला आहे, तुम्ही बघू शकता। आता त्यामध्ये मी लिंबाचा रस घातलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। लिंबाचा रस घातल्यानंतर आपल्याला बिलकुल गरम करायचं नाही आहे, एकदम थंड झाल्यावर लिंबाचा रस मिक्स करणार आहोत आपण यामध्ये। आणि आता आपण हे एका एअरटाईट डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये महिनाभर स्टोअर करून ठेवू शकता। आपला ठेचा एकदम रेडी आहे। भाकरीसोबत तुम्ही तोंडी लावणे म्हणून हा खाऊ शकता। तर ही एकदम सोपी रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा, झणझणीत आणि टेस्टी। हे बघा फ्रेंड्स, आपला ठेचा एकदम तयार आहे। तुम्ही हा महिनाभर फ्रीजमध्ये इझिली स्टोअर करून ठेवू शकता। फक्त एका गोष्टीची काळजी घ्या की जो आपण डब्बा वापरणार आहोत तो पूर्ण कोरडा असला पाहिजे आणि तो एअरटाईट असला पाहिजे आणि हा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे। तुम्ही महिनाभर हा खाऊ शकता, भाकरीसोबत, पोळीसोबत, कशासोबतही खाऊ शकता। आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।